सख्या भावाने केली लहान भावाची हत्या, आरोपीला केली पुण्यातून अटक। प्रॉपर्टीच्या वादातून सख्या भावानेच लहान भावाची हत्या करून बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस स्टेशन हद्दीत खडकपूर्णाच्या नदी पात्रात मृतदेह आणून टाकला होता। घटना उघडकीस येताच बुलढाणा पोलिसांनी तपास चक्र फिरवत मृतकाची ओळख पटवून वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील नंढाणा येथील आरोपी नंदकिशोर आत्माराम गवळी यास पुणे येथून ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेली वाहन व हत्यार जप्त केली आहे। तर रघुनाथ आत्माराम गवळी असे मृतकाचे नाव आहे। या भावांमध्ये प्रॉपर्टीचा वाद सुरू होता, यातूनच हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या अनोळखी इसमाची ओळख पटवून गुन्ह्याचा उकल बुलढाणा पोलिसांनी 24 तासात लावला आहे। दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी पोलिसन किनगाव राजाच्या हद्दीमध्ये खडकपूर्णा नदी आहे, त्या नदी पात्रामध्ये एक ड्रम वाहत आला। त्या ड्रममध्ये एक पुरुष जातीचे प्रेत होते। ते त्या ड्रमला आणि त्या पुरुष जातीच्या प्रेतला आम्ही नदीतनं बाहेर काढले असता ते प्रेत ज्या पद्धतीनं त्या ड्रममध्ये घातलेले होते आणि त्या प्रेताच्या डोक्याची जखम आणि प्रेताच्या अंगावरच्या खुणा आणि त्याचे कपडे आणि त्यातल्या ते हे पाहता पाहिजे असता हा सर्व प्रकार संशयास्पद वाटला आणि त्यामुळे मी तिथे किनगाव राजाचे जे ठाणेदार आहेत त्यांना मी या प्रकरणी कुणाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आणि ती प्रेत जे होतं ते अनोळखी होतं त्याची ओळख पटवणं सगळ्यात प्रथम महत्त्वाचं काम आमचं होतं आणि त्यासाठी आम्ही आमचे LCB PI श्री लांडे आणि त्यांची टीम तात्काळ घटनेसाठी पाठवली आणि त्यांनी आणि पोलीस किनगाव राजाचे ठाणेदार श्री नरवाडे यांनी मिळून ती बॉडी ट्रेस केली। त्याच्यामध्ये इतर जिल्ह्यामधले आजूबाजू जिल्ह्यामध्ये जे मिसिंगची प्रकरणं दाखल होती त्याचा शोध घेण्यात आला आणि त्या मिसिंगच्या प्रकरणाचा शोध घेतला असता एक 4 दिवसांपूर्वी वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड नंदाणा गावातले एक वकील आहेत, त्यांचं नाव रघुनाथ आत्माराम गवळी, हे गेल्या 4 दिवसांपासून मिसिंग होते आणि तपास केला असता ही वॉडी त्यांची निघाली। त्या मयताची ओळख पटल्यावरती तिथे घटनास्थळी आमची टीम गेली, तिथे त्यांना काही भौतिक पुरावे मिळाले आणि त्यानुसार त्यांनी पुढचा तपास केला। तपास केला असता आणि अधिकची माहिती मिळत असता असे निष्पन्न झाले की त्यांचा श्री गवळी यांचा त्यांचे सख्खे बंधू नंदकिशोर आत्माराम गवळी यांच्यासोबत त्यांची प्रॉपर्टीवर त्यांचे वार होते आणि हे असं तपासात निष्पन्न झाल्यानंतर श्री नंदकिशोर आत्माराम गवळी यांना पुण्यामधून ताब्यात घेण्यात आलं आणि या गुन्ह्याची उकल 24 तासात केली। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, बुलढाणा।